तर राज्याचे 20वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शपथ घेतली. खरं तर भाजपकडे अधिक संख्याबळ असतानाही भाजपनं शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. पण आता पुढचे 2.5 वर्ष शिंदेंसाठी आव्हानात्मक असणार आहेत. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर अवघ्या काही तासातच राज्यामध्ये शिंदे सरकार सत्तेत आलं. भाजपनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देत शिवसेनेला आणखीन एक धक्का दिला. पुढची 2.5 वर्ष आता एकनाथ शिंदे यांच्या हाती राज्याची सूत्र असतील. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी तर भाजपनं ही राजकीय खेळी केली नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. खरं तर भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी असतानाही एकनाथ शिंदे यांना भाजपनं पाठिंबा दिला त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे आगामी काळात शिंदे यांना त्याचा नक्कीच राजकीय फायदा होईल. विधानसभेत 2/3 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून सतत केला जातोय. शिंदे यांच्या हाती सत्ता असल्यामुळे शिवसेनेतील जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून आगामी काळात केला जाणार आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना सत्तेतून खाली खेचून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांना सामान्य शिवसैनिकांचा किती पाठिंबा मिळेल हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांना मराठा आरक्षणापासून ओबीसी आरक्षणापर्यंत अनेक तिढे सोडवायचे आहेत. मेट्रो आणि कोस्टल रोडसह विविध विकास कामांना गती द्यायचे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची अनेक पातळींवर कसोटी लागणार आहे यातही शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.